गाईजला घ्यायचे असं म्हणते का, घरातली माणसं किती छान छान खाद्यपदार्थ खातात किंवा सणावाराला छान पुरणपोळी मस्तपैकी श्रीखंड पुरी खातात, तर मला देखील तसंच खाद्य दिलं पाहिजे, काजू बदाम दिले पाहिजे, तरच माझं दूध पौष्टिक होईल असं म्हणते का ती, किंवा मला छान उन्हाळा आहे तुम्ही सगळे फ्रीजचं पाणी पिता मलाही गारगार पाणी पाहिजे आहे असं म्हणते का ती, नाही ती कोरडं गवत खाते तळ्यातलं पाणी पिते, तरी देखील ती आपल्याला पौष्टिक असं दूध देत असते। तिचं दूध जे आहे ते लहान मुलांसाठी किंवा सगळ्यांसाठी ते खूप पौष्टिक असतं आणि म्हणूनच ती आपली लोकमाता आहे। आता आपण पुढचा श्लोक बघूया। स्तन भ्रष्टान शोभन्ते दंत केश नखामरा इति विज्ञायमति मा स्वस्थानं न परित्यजेत्। पाहूया याचा अन्वय। स्तन भ्रष्टा दंता केश नखा नरा च न शोभन्ते इति विज्ञायमति मान नरा स्वस्थान न परित्यजेत्। पाहूया यातले कठीण शब्दांचे अर्थ। स्थान भ्रष्ट म्हणजे जागा सोडलेले, विज्ञाय हे लेवलचे अव्यय आहे, ओळखून मतिमान म्हणजे बुद्धिमान, न परित्यजेत म्हणजे त्याग करू नये। या अव्यय मालेचं वैशिष्ट्य आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल मुलांनो की या अव्यय मालेमध्ये तुमंत अव्ययांचा, लेवेंती अव्ययांचा आणि त्वांत अव्ययांचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे। बघा बुद्धिमान माणसाने काय सांगितलेलं आहे की आपली जागा सोडू नये, कारण स्थान भ्रष्टांना शोभते ज्यांनी जागा सोडलेली आहे असे दात दात जे आहे दात आपल्या या तोंडात चांगले शोभून दिसतात, पण ते दात जर पडले तर शेवटी तो कुठे जातो, कचरा पेटीतच जात असतो, म्हणून दातांनी आपली जागा सोडली तर ते शोभून दिसत नाही। नंतर अजून काय आहे, केश हा केसांनी देखील आपली जागा सोडली तर ते शोभून दिसत नाही, तर केस सुद्धा डोक्यावर शोभून दिसत असतात, केस गळायला गेले की ते का खाली गळले, डोक्यात नाही खाले की ते सर्व कचरा पेटीत जातं, म्हणजे त्यांची किंमत शून्य होते। दात इथे आहे तोवर आहे त्याची किंमत आहे, पण एकदा का तिथून पडला की त्याची किंमत शून्य होऊन जाते, सरळ कचरा पेटीत जातो। त्यानंतर नख आहे, नख जोपर्यंत इथे बोटांवर असतात तोपर्यंत छान आपण त्यांची काळजी घेतो, नेल पॉलिश लावतो, हातांचं सौंदर्य वाढवतो, पण ते जर नख कापले तर ते कुठे टाकतो, कचरा कुंडीत टाकतो। म्हणून या सगळ्या हे जे आहे दात केश आणि नख यांनी आपल्या जागा आपली जागा सोडली तर ते शोभून दिसत नाही, म्हणून बुद्धिमान माणसे सांगत असतात की शहाण्याने म्हणजे कुणी आपली जागा सोडू नये, जर आपण आपली जागा सोडली तर आपण शोभून दिसत नाही। याचा अर्थ जागा म्हणजे जागा बदलवली तर नाही, एखादा व्यक्ती जो आहे तो एखाद्या विशिष्ट पदावर असेल आणि त्या पदावर असल्यानंतर त्याला जो मान सन्मान मिळतो तो त्याला नंतर पद नसताना मिळत नाही। म्हणून पद जर आलेलं असेल किंवा आपल्याला जर एखादी जबाबदारी मिळालेली असेल तर ती आपण पूर्णपणे निभवावी, अन्यथा आपल्याला या सगळ्यांप्रमाणे त्या स्थान सोडलेल्याची गत होते असं या सुभाषिताच्या माध्यमातून सुभाषितकाराला सांगायचं आहे।